दरम्यान चिंचवड पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्याशी आज संवाद साधला आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी नाना काटे आता आपल्यासोबत हो आहेत काही तासच उरलेत काय नियोजन केले आज प्रचाराचं नक्कीच ज्या पद्धतीनं सात तारखेला आम्ही अर्ज भरल्यापासून तुम्ही पाहत असाल की महाविकास आघाडीची संपूर्ण टीम या चिंचवड मतदारसंघामध्ये काम करत आहे आम्ही नागरिकांसमोर आम्ही एक आमचा अजेंडा घेऊन चालू ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून हे शहर डेव्हलप झालेलं आहे या शहराचा विकास झालेला आहे परंतु दोन हजार सतराला भाजप सत्तेत आल्यानंतर या चिंचवड विधानसभाच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे आणि या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालण्यासाठी किंवा ही थांबलेली डेव्हलपमेंट पुन्हा करण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत जात आहोत की नक्कीच येणाऱ्या काळात जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जे थांबलेलं डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने करू आज रॅली नाही सभा नाही नियोजन काय केलं आहे आम्ही बघतो की घरोघरी जात आहे आज आम्ही प्रमुख लोकांच्या भेटीकाठी घेतोय ज्या बल्कनी समजा हे आमचे भाऊ आहेत या भाऊंच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांचा परिवार मोठा परिवार आहे त्यांच्या या भागात मोठमोठ्या खोल्या आहेत मग ह्यांना भेटून आम्ही आमचं मत व्यक्त करतोय त्याच पद्धतीने पहिले आमचे दोन तीन राऊंड झालेले परंतु यांना आज भेटल्यानंतर प्रचाराची सांगता होत असताना आम्ही आमचं पुन्हा एकदा मत मांडतोय आणि त्या पद्धतीनं प्रचार चालू आहे आमचा खरं तर पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं लढत ही तुम्ही दोन नंबरला येईल असंही वाटत नव्हतं आता तर तुम्ही अगदी चुरसीनं या ठिकाणी चालले कुठला क्षण आहे तो की जिथं तुम्हाला वाटलं की आता आपण जिंकूही शकतो नाही यो सुरुवातीपासून आम्ही तिरंगी लढत धरलेलीच नाही आमची आणि भाजपची लढत आहे पहिल्या दिवसापासून कारण त्यांनी भ्रष्टाचार केला आम्ही डेव्हलपमेंट केलेली आहे त्यामुळं देवणपासून आमचे सगळी कार्यकर्ते सगळे स्वतः नानाकाटे म्हणून प्रत्येक मतदारापर्यंत जात आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद प्रत्येक प्रभागातनं भेटत आहे त्याच मुद्द्यावरती आणि त्याच ताकदीने आम्ही या चिंचवड विधानसभेमध्ये नक्कीच आम्ही हे सीट काढू माझी बी एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट